खरं म्हणजे सर्वांनी आज ज्या महामानवाच्या चैतन्यभूमीवर दादर इथे आपण उभा आहोत, डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे रूपरेषा आणि दिशा कायदा दिलेला आहे, कायद्यानुसार कोणीही देशांतर्गत जे राज्य आहे हे राज्यामध्ये असं करणं, ते कर्नाटकमध्ये असो का महाराष्ट्रामध्ये असो, दोघंही भारत देशातले दोन प्रमुख राज्य आहेत, यांच्यामधला वाद जो आहे तो उच्चस्तरीय जे काही त्याच्यामध्ये नेते असतील किंवा कायद्याने असेल ते व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही तोडफोड केली ते आपल्या राज्यामध्ये असो का कर्नाटकमध्ये ही व्हायला नाही पाहिजे, हीच मला माझी दोन्ही राज्याच्या नेत्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का आपल्यांनी आपल्या आपल्या देशांतर्गत राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण नाही. आता काय असतं ते मला तर वाटतं का ज्या पद्धतीने आज चाललं आहे ही काही पद्धतच चांगली नाही आहे. अशा पद्धतीने दोन्ही राज्याच्या लोकांनी किंवा नागरिकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी असतील जे काही असतील, राज्यामध्ये दोन राज्यामधला वाद आहे तो वरिष्ठ पातळीवर खरं म्हणजे सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी किंवा अमित शहा साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि हा विषय संपवा. भाजपचं सरकार आहे, तिथं देखील मुख्यमंत्री भाजपचे आहेत, इकडे उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, परंतु हा गेल्या येत्या 6 महिन्यात तर निवडणुका आहेत, त्यामुळे यावरून सगळं होतं राजकारण पेटवलं जात आहे का, निवडणुका असल्यामुळं अधिकाधिक अस्मिता हे केली जाते पेटवली जाते. नाही, राजकारण निवडणुकीपुरता निवडणुकीपुरता राहावं, निवडणुकीचा भाग अशा पद्धतीने राज्याच्या दोन सीमेवर चाललं तर ते काही बरं नाही आहे. शेवटी जी जनता जनार्दन आहे, निवडणुकीमध्ये काय होईल कसं होईल कोणाला मत मिळेल कोणाला नाही देणार नाही तो मतदारांचा प्रश्न आहे, परंतु राजकीय पुढाऱ्यांनी किंवा पक्ष अंतर्गत किंवा राज्याच्या दोघंही राज्याच्या प्रमुखांनी याच्याबद्दल निर्णय घ्यावा आणि दोघांनी मिळून आपले सीमावर असणारे मराठी माणसालाही संरक्षण मिळायला पाहिजे, कर्नाटकची भूमिका जी आहे त्यांनीही महाराष्ट्राला न्याय द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांचाही सन्मान करायला पाहिजे, असं दोघांनी एकमेकाचा केलं तर मला वाटतं हे वाद विरोधाचा मराठी माणसाचा स्वाभिमान आणि शेवटी ही लढाई काही कोणत्या एखाद्या पक्षाची एखाद्या नेत्याची नाही आहे, ही लढाई राज्याची आहे, महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची आहे, त्याला सर्व परिस्थितीमध्ये काही झालं तरी महाराष्ट्राच्या माणसावर किंवा महाराष्ट्राच्या मालमत्तेवर सरकारी मालमत्ता असो का प्रायव्हेट मालमत्ता असो याच्यावर कर्नाटकचे काही लोक ज्या पद्धतीने जाळपोळ किंवा काही दगडफेक करतात किंवा काहीतरी पोस्टर फाडतात हे नको, हे व्हायला नको, आपण बी नाही करायला पाहिजे आणि त्यांनी बी नाही करायला पाहिजे. शेवटी आपला देश जो आहे त्या देशामधले दोन्हीही प्रमुख राज्य आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या आम्हाला 3:30 आम्ही मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहे, मुख्यमंत्री महोदय जे आदेश देतील पुढची रूपरेषा आणि दिशा ते ठरवतील. याला उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रात. हे बघा, भांडणं करून आपसामध्ये वादविवाद करून मला वाटतं काही फायदा होणार नाही, दोन्ही राज्याच्या राज्यप्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा. शेवटी दोघांचीही जनता ही हिंदुस्थानची आहे, भारताची आहे आणि भारतमध्ये राहणारे जे भारतीय आहेत त्यांच्यामधला एक राज्याचा एकमेकाच्या राज्याच्या विरुद्ध काही सीमावाद असून आदेश दिला तर आपण कधीही रेडी असतो मी, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सीमेवर जायला मी तयार आहे. मुख्यमंत्री महोदयासोबत उद्या 3:30 आम्ही भेटणार आहे आणि 3:30 मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आदेश दिलाय का जा तर निश्चित आम्ही जाऊ. राज्य सरकारच्या मंत्र्यांना एकीकडे येऊ दिलं जात नाही बेळगावमध्ये, दुसरीकडे अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या गाड्यांना टार्गेट केलं जात आहे, गाड्या पेटवल्या जात आहेत, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र जे आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे ती मात्र घेताना दिसून येत नाही. त्यामुळे यावरून काल उद्धव ठाकरे यांनी देखील टीका केली की कुठं आहे सरकार नावाची चीज कुठं आहे. नाही, सरकार आहे, सर्व आहे, दोन्हीकडे दोन्ही राज्याचे सरकार आहेत, त्यांच्या राज्याला दोघांनीही समन्वयाची भूमिका मांडा. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली, तुम्हाला सरकार चालवता येत नाही तर मला सांगा मी सरकार चालवतो असं त्यांनी टीका केली. तुम्हाला तरी चांगलं वाटतं का हे शब्द, ज्यांना 2.5 वर्ष आपण चालवायला दिले होती, मी त्याच्यामध्ये मंत्री होतो, कसं चालवले ऑफलाईन ऑनलाईन परिस्थितीनुसार तुम्ही पाहिली सर्व. आता जे सरकार आहे हा मैदानवरचं आहे, गोरगरिबांचा आहे, शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित माणसाला न्याय देणारे आदरणीय एकनाथरावजी, मला वाटतं का हे पहिले मुख्यमंत्री असे आहेत का 18-18, 15-15 तास जनतेमध्ये जाऊन काम करतात, मंत्रालयामध्ये बसून काम करतात आणि त्यांना असं बोलावं मला तर आश्चर्यच वाटतंय. बरं, शेवटी त्यांना काय बोलायचं ते बोलतील. मला असं वाटतंय का एकनाथरावजी शिंदेसाहेबाचा ही जी सरकार चालवण्याची पद्धत आहे आणि जनता भी आणि त्यांचंही ह्या दोघांच्या वतीने आहे.